विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण धन्यौ तौ दातृ यचकौ या पाठाची पूर्वज्ञानाची संकल्पना जाणून घेतली. आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या प्रस्तावनेद्वारे जाणून घेऊया. महाकवी कालिदास संस्कृत साहित्यातील एक महान नाटककार व साहित्यिक होते. संस्कृत भाषेतील कवी आणि नाटककार म्हणून त्यांची जगप्रसिद्ध अशी ख्याती आहे. कालिदास म्हटलं तर उपमा कालिदासस्य, अर्थातच उपमा अभ्यासायची तर कालिदासांची, अशी ज्यांच्याविषयीची संकल्पना प्रसिद्ध आहे. ज्यांच्या साहित्यात निसर्ग सौंदर्य हे ठासून भरलेलं आहे, ज्यांनी आपल्या साहित्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार आणि अनुप्रास अलंकार इत्यादी अलंकारांनी आपले साहित्य ज्यांनी सजविलेले आहे असे हे महाकवी कालिदास. या कालिदासांचे एकूण संस्कृत साहित्यामध्ये 7 कलाकृती प्रसिद्ध आहेत. अभिज्ञान शाकुंतलम, मालविकाग्ने विक्रम, विक्रमोर वशियम ही 3 नाटके, रघुवंश महाकाव्य ही 2 महाकाव्य, रघुवंश कुमार संभव ही 2 महाकाव्य, ऋतुसंहार आणि मेघदूत हे 2 खंडकाव्य, अशा 7 कलाकृतींनी त्यांनी ते आजही अजरामर आहेत. त्यातच अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाविषयीची त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. हे नाटक ज्यावेळेस जर्मन कवी गटे यांनी वाचलं तेव्हा त्यांनी या नाटकाची प्रत अक्षरशः डोक्यावर घेऊन नृत्य केले असे हे महाकवी कालिदास. यांच्या रघुवंश या महाकाव्याबद्दल बोलायचं तर कुमार संभव या महाकाव्याच्या तुलनेत अधिक व्यापक स्वरूपात असलेले हे महाकाव्य. रघुवंश या काव्यामध्ये एकूण 19 सर्ग आणि रघुकुळातील 28 राजांची महती वर्णन केलेली आहे. राष्ट्राची वैभवशाली परंपरा, श्रद्धा, संस्कृती या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच या काव्यातील म्हणजे रघुवंश या महाकाव्यातील 5वा सर्ग याच्यातील धन्य तौ दातृ याचको या गद्यवेचामध्ये आलेली एक छोटीशी कथा. ज्यावेळेस रघुराजा विश्वजीत यज्ञ करतो आणि त्या यज्ञामध्ये आपलं सर्वस्व दान करतो, त्याच वेळेस त्या यज्ञामध्ये एक कौत्स नामक युवक दक्षिणा घेण्यासाठी म्हणजेच आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी त्या ठिकाणी याचक रूपाने येतो आणि रघुराजाकडे पैशाची मागणी करतो. तेव्हा सर्वस्व दान केलेला रघुराजा आपल्याकडे आलेल्या याचकाला रिक्त हस्त पाठवायचं नाही हे त्याचे विशेष, आणि म्हणूनच त्याने या याचकाला म्हणजेच कौत्स शिष्याला परत न पाठवता मी तुला निश्चितच मदत करेन असे आश्वासन दिले. आणि ते आश्वासन त्यांनी कशा प्रकारे पूर्ण केले हे आपल्याला या गद्यवेचातून पाहिजे. एक राजा कसा असावा, गुरु कसा असावा, शिष्याचे गुरुप्रतीचे कर्तव्य काय आहे, तसेच आपल्याकडे आलेल्या याचकाला रिक्त हस्त न पाठवणे ही आपली भारतीय संस्कृती, या सर्वांचं दर्शन आपल्याला या गद्यवेचामध्ये घडतं. आणि म्हणूनच धन्य तौ दातृ याचकौ ह्या पाठामध्ये प्रत्यक्ष काय सांगितलेले आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया.